राष्ट्रीय सेवा योजना पथकाने ज्ञानगंगापूरवासियांना दिला स्वच्छतेचा संदेश. विविध कार्यक्रमामुळे गावात उत्सवाचे वातावरण. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित गोसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दत्तक ग्राम ज्ञानगंगापूर येथे 28 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून गावात जणू काही उत्सव साजरा होत असल्याचे चित्र दिसत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गावकरी मंडळींचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत असल्याने स्वयंसेवक जोमाने श्रमदान करीत असून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दीपक नागरिक व महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नीता बोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रमसंस्कार स्वयंसेवकांनी सर्वप्रथम झाडाझुडुपांच्या विळख्यात सापडलेल्या स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यासोबतच सुमारे 400 वृक्षांचे रोपण करून सौंदर्यीकरणाचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ग्रामस्वच्छता, बंधाऱ्याचे खोलीकरण, शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, घर सजावट स्पर्धा, नेत्र तपासणी शिबीर, कृषी मार्गदर्शन, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत. तसेच रात्री सांस्कृतिक व विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आम्ही येथे ज्ञानगंगापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमदान शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये आमचे श्रमदान येथे 8 दिवस चालू आहे. त्यामध्ये आमचा हा संदेश आहे पूर्ण गावकऱ्यांना, स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. यामधून आम्ही गावकऱ्यांना हा संदेश देऊ की त्यांनी स्वच्छता पाळायला पाहिजे आणि स्वच्छता पाळली की रोगराई कमी होते. दत्तक ग्राम ज्ञानगंगापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या 8 दिवसांपासून आमचे विद्यार्थी इथे श्रमदान करीत आहेत. यामध्ये मुख्यत्वे स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण, त्यामध्ये अगदी ओसाड पडलेल्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी माननीय सरपंच श्री ज्ञानेश्वरदादा महाल्ले पाटील यांच्या सहकार्यानं, तद्वतच माझ्या सहकारी प्राध्यापिका डॉक्टर बोचे मॅडम यांच्या समन्वयानं या ठिकाणी फार मोठं असं भरीव काम स्मशानभूमी तद्वतच ग्राम ज्ञानगंगापूर यासाठी. आमच्या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून GS कॉलेज अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये स्मशानभूमी वर्षानुवर्ष रखडलेली होती, तिथं स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्यात आले आणि याच कॅम्पच्या माध्यमातून आमच्या गावातील रस्ते साफसफाई करून एक गावाला चांगल्या पद्धतीचा संदेश देण्यात आला. तसेच कॅम्पच्या माध्यमातून दररोज होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे आम्ही वर्षानुवर्षे टिकवणार.